अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत। लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मी आणि कुबेर यांचं पूजन करत असतो। ह्या दिवशी आपल्याला एक लक्ष्मी कुबेर यांची पोटली तयार करायची असते। पोटली म्हणजे काय? माता लक्ष्मीला आवडणाऱ्या सगळ्या वस्तू आपण त्या गोळा करायच्या, त्याच्यावर सेवा करायची आणि एका लाल वस्त्रामध्ये त्याची पोटली करायची। बाजारात छोट्या छोट्या आपल्याला लाल रंगाच्या एक म्हणतो ना ज्याला आपण पोटली म्हणतो किंवा छोटीशी पर्स म्हणतो, वॉलेट टाईप असतं ती पोटली, ती आपल्याला आणायची आहे आणि त्याच्यावर सेवा करून त्या वस्तू त्याच्यात ठेवायच्या आहेत। आता ही सेवा कावर करता तर ह्या दिवशी त्या लक्ष्मी आणि कुबेर या पोटलीला आपल्याला सिद्ध करायचं असतं, त्याच्यावर सेवा करायची असते आणि नंतर ती आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची असते। जर तुम्ही बाजारातून घेतलं तर तुम्हाला ती महाग जाईल, पण तुम्ही तुमच्या घरातच ती पोटली तयार करू शकता। अगदी काही सामान आहे अर्थात ते तुम्हाला विकत आणायचं आहे आणि ते अगदी 50-50 रुपयात तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही घरच्या घरी खूप सुंदर अशी स्वतःच्या हाताने ती तयार करायची आहे, सेवा करायची आहे, ती सिद्ध करायची आहे। ती कशी तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। ही जी पोटली आहे ती आपल्याला घरच्या घरी बनवायची आहे, याचा अनुभव आहे। ज्याला आपण आर्थिक प्रगती म्हणतो किंवा आपल्या घरात आलेली लक्ष्मी स्थिर राहावी आणि घरातली दरिद्री अलक्ष्मी बाहेर जावी याच्यासाठी ना दिवाळी सण लय महत्वाचा असतो आणि त्याच्यासाठीच ह्या आपल्याला सगळ्या सेवा उपाय करायच्या असतात आणि ही सेवा खूप प्रभावी आहे जी वर्षातून एकदाच केली जाते। आता महिलांचे प्रश्न येतील की ताई आम्हाला सुतक आलं आहे, विटाळ आला आहे, मग आम्हाला करता नाही येणार का? तर ही जी तुम्हाला ज्या काही मी वस्तू सांगणार आहे ही जी पोटली आहे तुम्हाला लक्ष्मी पूजनाच्याच दिवशी करायची असते, म्हणजे त्याच दिवशी। मग नंतर कधी करायचं? तर मग 2025 तुम्हाला दिवाळीला करायचा। तर आपण आधी सामान बघूया। कुबेर आणि लक्ष्मी यांचं एक यंत्र येतं बघा, छोटसं यंत्र जे सध्या माझ्याकडे नाही, मला पण ते आणायचं आहे। छोटसं यंत्र येतं, कुठल्याही धार्मिक दुकानात तुम्हाला मिळून जाईल। हे सगळे जिन्नस घरात असेल तर घरातच घरातल्याच वापर करायचा आहे, पण जर तुमच्याकडे नसेल तर अगदी 5 ते 10 रुपयाला पत्राचं मिळतं बघा, पत्राचं ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत पण असेल। लक्ष्मी कुबेर यंत्र, यंत्र छोटसं ते तुम्हाला आणायचं आहे, 10-15 रुपयात तुम्हाला आरामशीर मिळेल, ते एक आणायचं आहे। आता हे सगळं सामान कधी आणायचं? अर्थात धनत्रयोदशीच्या दिवशी, धनतेरसच्या दिवशी आणलं तरी चालेल। ज्यांना नाही शक्य होत त्यांनी आदल्या दिवशी आणा किंवा अगदी आज उद्या परवा तुम्ही आणू शकता, पण धनतेरसच्या दिवशी आणलं तर खूप महत्वाचं, कारण ह्या सगळ्या वस्तू लक्ष्मीकारक आहे अर्थात कामात गडबड असणार आहे। आपण आत्ताच बाजार करायला सुरुवात केली आहे तर आत्ताही आणू शकता, हरकत नाही, पण सांगते जर इच्छा असेल तर तुम्ही तेव्हा आणू शकता। तर काय? लक्ष्मी कुबेर यंत्र तो तुम्हाला आणायचा आहे। दुसरा आहे कमळगट्ट्याचे मणी। लक्ष्मी कुबेर यंत्र एक आणायचं आहे, कमळगट्ट्याचे मणी तुम्ही 5 घ्यायचे आहेत, छोटे छोटे 5। धार्मिक दुकानात घरात अवेलेबल असेल तर ते वापरू शकता। बऱ्याच महिलांच्या अशा कमेंट्स होत्या की ताई आमची कमळगट्ट्याची माळ तुटलेली आहे, मग ती तुटलेली माळ तुम्ही परत गाठून आणू शकता किंवा ती परत ओवून आणू शकता। आमच्याकडे गाठून आणणं हा शब्द आहे, तुम्ही ती माळ परत जाऊन तुम्ही ती ओवून आणू शकता, त्याच्यातले काही मणी तुम्ही काढू शकता आणि ते तुम्ही इथे ठेवू शकता। ज्यांना नवीन आणायचे आहेत त्यांनी नवीन 5 कमळगट्ट्याची मणी आणावी, 5 आणा। त्याच्याबरोबर तुम्हाला पांढऱ्या कवड्या आणायच्या आहे, बघा ही पांढरी कवडी दिसते का तुम्हाला? हा, तर ह्या पांढऱ्या कवड्या तुम्हाला 5 आणायच्या आहेत। 3 आणा किंवा 5 आणा, विषम संकेत आणा। आता तुम्ही म्हणाल कमळगट्ट्याची मणी 5 सांगितल्या आणि ह्या कवड्या कावर 3च सांगितल्या, कारण आपल्याला ही चॉकलेटी कवडी सुद्धा आणायची तुम्हाला दिसत असेल। तरी चॉकलेटी कवडी आहे ही तुम्हाला सगळे धार्मिक दुकानात मिळेल बरं का, ज्यांच्या घरात आहे ना त्यांनी काही आणायची गरज नाही। परत बघा ही चॉकलेटी कवडी, ह्या तुम्हाला ही चॉकलेटी कवडी तुम्हाला 3 आणायची आहे, 3 चॉकलेटी कवडी आणि 3 ह्या पांढऱ्या कवड्या, दिसतंय? 3 चॉकलेटी कवडी, 3 ह्या पांढऱ्या कवड्या, ह्या तुम्हाला 3-3 आणायच्या आहे। आता तुम्हाला 5 आणायच्या तर 5 आणा, 3 आणायच्या तर 3 आणा, विषम संकेत सांगते कारण मग ते खूप मोठं होऊन जाईल ना म्हणून सांगते आहे। मग 3 पांढऱ्या कवड्या, 5 कमळगट्ट्याचे मणी, 1 लक्ष्मी कुबेर यंत्र आणि ह्या 3 चॉकलेटी कवड्या। आता काही ठिकाणी याला चॉकलेटी कवड्या म्हणता, काही ठिकाणी याला लक्ष्मी कवड्या म्हणता, काही ठिकाणी याला लक्ष्मी विष्णू कवड्या म्हणता, तुमच्याकडे काय म्हणता ते तुम्ही बघा। धार्मिक दुकानात हे सगळे जिन्नस तुम्हाला मिळून जाईल, समजलं? हे झालं 3। नंतर पिवळी मोहरी, प्रत्येकाच्या घरात ती आहे, तीच घ्यायची आणि थोडीशी अगदी मुठभर एवढीशी घ्यायची आहे आणि हे सगळे जिन्नस तुम्हाला
दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीचं पूजन झाल्यावर तुम्हाला ही सेवा करायची आहे, तर आम्ही सकाळी करू शकतो का? लक्ष्मी हे बघा, हे सगळे जिन्नस आपण जिथे मांडणी करणार आहोत ना त्या ठिकाणी ठेवायचे असतात, आणि मग त्याच्यावरती सेवा करायची असते, ती रात्रभर तशी ठेवायची असते, आणि नंतर ती आपल्या तिजोरीत ठेवायची असते. म्हणून आधी सांगते की तुम्हाला ही संध्याकाळी सेवा करायची आहे. सेवा कोणी करू शकतो? विधवा, सवाष्णी, असं काहीच मनात आणायचं नाही, सगळेजण सगळ्या सेवा करू शकतात. आता ज्यांना मासिक धर्म आहे त्यांनी आपल्या मिस्टरांकडनं मुलींकडनं करून घेऊ शकतात, ते पण क्लिअर करून देते. तर ह्या कवड्याचं झालं, पिवळी मोहरी तुम्हाला मी सांगितली, त्याच्याबरोबर येतं हळकुंड. एक हळकुंड घ्या, लेकरूवाळी हळकुंड, लेकरूवाळी किंवा लेकरूवाळी, लेकरूवाळी हळकुंड म्हणजे काय? छोटे छोटे लेकरूवाळी शब्द आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तर छोटे छोटे हळकुंड मिळतात. हे पण तुम्हाला जिथे औषधांची किंवा कुठल्याही किराणा शॉप मध्ये तुम्हाला या सगळ्या वस्तू मिळून जातील. तर मग हळकुंड तुम्ही एक पण घेऊ शकता किंवा तीन पण घेऊ शकता, तुमच्या मनावर आहे. त्याच्याबरोबर गोमती चक्र तुम्हाला घ्यायचं आहे. गोमती चक्र तुम्ही तीन घ्या किंवा पाच घ्या, तुमच्या मनावर आहे. गोमती चक्र तुम्ही पाच पण घेऊ शकता, तीन पण घेऊ शकता. सगळे जिन्नची एक लिस्ट करून घ्या आणि नंतर ती तुम्हाला म्हणजे कसं तुमच्या वेळेवर हालणे होणार. त्याच्याबरोबर लाल सुपारी, आपण पूजेची सुपारी माहिती आहे, लाल सुपारी तुम्हाला माहिती का? नाही. आणि खरं तर जी लेकरूवाळी हळकुंड आहे ना त्याच्यामध्ये आपण काळी हळकुंड पण घेऊ शकता, पण तुम्हाला सहजासहजी काळी हळकुंड मिळणार नाही, म्हणून आपल्याला लेकरूवाळी हळकुंड घ्यायची आहे. आता पूजेच्या सुपारीमध्ये लाल सुपारी तुम्हाला मिळेल, लाल रंगाची सुपारी. ते स्क्रीनवर तुम्हाला कलर लाल सुपारी दिसत असेल, तर ती लाल सुपारी तुम्हाला एकच घ्यायची आहे, एक लाल सुपारी घ्यायची आहे. लवंगा ज्या घरगुती आहेत त्या तुम्हाला तीन घ्यायच्या आहेत. वेलदोडे किंवा वेलची ह्या तुम्हाला तीन घ्यायच्या आहे. वेलदोडे अख्खाली हिरवी वेलची सगळ्यांना माहिती आहे, ती तीन घ्यायची आहे. लवंगा तुम्हाला तीन घ्यायच्या आहे, त्याच्याबरोबर एक लाल सुपारी घ्यायची आहे. गोमती चक्र तुम्हाला तीन किंवा पाच घ्या, आणि ज्या कवड्या तुम्हाला सांगितल्या या तीन तीन कवड्या घ्या. आता काही पांढरी कवडी मिळाली नाही तर पांढरी कवडी तर सांगितली, तर पांढरीच कवडी घ्या, पिवळी कवडी घेऊ नका. हे एक झालं. आणि लक्ष्मी कुबेरचा एक यंत्र मिळतं, ते तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्याबरोबर तुम्हाला मी अजून काय सांगितलं, कमळगट्ट्याची मणी, ते पण तुम्हाला घ्यायचे आहे. एवढी लिस्ट आहे, मी कधी विसरू नये म्हणून तुम्हाला. हा, आणि लालगुंजा, लालगुंजा खूप महत्वाचा आहे. लालगुंजा तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात मिळून जाईल. लालगुंजा तुम्हाला पाच बारीक बारीक लालगुंजा सगळ्यांना माहिती आहे, ज्या कुंचनच्या सेवा करतात त्यांना ह्या लालगुंजा माहिती आहे. तर त्या लालगुंजा पण तुम्हाला घ्यायच्या आहेत. सगळे जिन्नस तुम्हाला एकत्र करायचे आहे, ठीक आहे? एकत्र करा किंवा एका मोठ्या डिश मध्ये घ्या. इथे कवड्या ठेवा, इथे लालगुंजा ठेवा, इथे गोमती चक्र ठेवा, असं तुम्ही एका डिश मध्ये ठेवा. ती डिश लक्ष्मीचं पूजन झालं की त्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि ती आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे. उजव्या हातात ती डिश घेऊन, ते सगळे जिन्नस घेऊन तुम्हाला सेवा करायची आहे. डायरेक्ट उचलून ठेवायचं नाही. सेवाशिवाय त्या वस्तूला जे सेवा केल्यावर ती वस्तू तेवढी आध्यात्मिक होते, तेवढी त्याची ताकद वाढते. आधीच त्याची ताकद खूप आहे, कारण या सगळ्या वस्तू माता लक्ष्मीला प्रिय आहे. आता याच्यावर काय सेवा करायची ती तुम्हाला थोडक्यात सांगते. 16 वेळा श्री सुक्तम म्हणायचं आहे. ऑलरेडी इतक्या सेवा असणार आहे, मला माहिती आहे. ही सेवा तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत केली तरी हरकत नाही, पण हे सिद्धकरण करायचं आहे. तुम्हाला काही लोक सांगतील आम्ही सिद्ध करून देतो, ते खरंच 16 वेळा सिद्ध करता का? त्यांच्याकडनं ते सिद्ध होते का 16 वेळा? जेवढी प्रभावी तुम्ही सेवा करणार आहात तेवढी कोणाकडनं होणार नाही, माझ्याकडनं पण नाही होणार. आपली सेवा ही आपणच करायची असते. 16 वेळा श्री सुक्तमचं पठण करावं. ताई 16 वेळा नाही होणार, पण तेवढं ते प्रभावी आहेत. महिलांनो 16 वेळा खरंच पठण करा. पटापट 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 म्हणा, काहीच नाही, थोडासा त्रास होईल तुम्हाला, पण ती सेवा वर्षातून एकदाच करायची असते आणि ती तुम्ही कराल, मला याचा विश्वास आहे. तर 16 वेळा ते म्हणावं. 16 वेळा झाल्यावर फलश्रुती म्हणावी. फलश्रुती म्हणताना हात जोडावं. आता फलश्रुती म्हणताना ते सगळं खाली ठेवायचं असतं. मग त्याच्या आधी तुम्हाला सांगते, एक वेळा नवारण मंत्राचं पठण करायचं आहे. ओ मॅन ब्रिंग क्लीम चामुंडा, विचार कोणाला तरी सांगा, बाबा तू माळधर, तुम्ही नवारण मंत्राचं पठण करा. एक माळ नवारण मंत्र, एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायचं आहे. 16 वेळा श्री सुक्तम म्हणायचं आहे. अगदी ताई, मला 16 वेळा श्री सुक्तम म्हणताच येणार नाही, माझ्याकडनं होणारच नाही, घरात गडबड आहे, घरातली काम आहे. तर याच्यावर एक पर्याय सांगते, एक वेळा किंवा तीन वेळा किंवा पाच वेळा श्री सुक्तम म्हणायचं आणि 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं. आता हे कसं मॅनेज करायचं तुमच्यावर आहे. ज्यांना 16 वेळा श्री सुक्तम म्हणणं शक्य होईल त्यांनी एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणा. ज्यांनी एक वेळा श्री सुक्तम, तीन वेळा, पाच वेळा म्हणायचं आहे त्यांनी 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणा. 16 वेळा श्री सुक्तम म्हटलं तर खूप प्रभावी होईल, त्याची पॉवर तेवढी वाढेल.
हे सगळं करून झालं एका लाल वस्त्रामध्ये ज्यांच्याकडे तुम्हाला जो बटवा मिळणार नाही, चल आम्हाला बटवा नाही मिळाला लाल कलरचा, तुम्ही देवाचं लाल वस्त्र असतं एकदम छान पैकी किंवा लाल रंगाचं तुम्ही हे घ्या, ब्लाउज पीस घ्या, त्याच्यावरती संपूर्ण बांधून ठेवा ती, असं पक्की बांधण गाठण बांधायची, लक्ष्मी समोर ठेवायचं, हळद कुंकू अक्षदा धूप दीप उभारायचं, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की आज माझ्या घरातली दरिद्री जाणार आहे आणि माता लक्ष्मीचं आगमन माझ्या घरात होणार आहे, माझ्या घरातली प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू दे, माता लक्ष्मीला हीच प्रार्थना करायची की माझ्या घरातली प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू दे, ज्याच्यामध्ये वाढ होऊ दे फक्त ती कमी होऊ देऊ नको, ही प्रार्थना करायची आहे. रात्रभर ते तसंच ठेवायचं, दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही उत्तर पूजा करणार आहे तेव्हा ते उचलायचं आणि आपल्या तिजोरीत ठेवून द्यायचं. आता एकदा तिजोरीत ठेवलं की झालं, आता काय मला करायची गरज नाही असं अजिबात नाही. दर महिन्याच्या दुर्गाष्टमीला ती तुम्ही काढायची, त्याला संपूर्ण तुम्ही खोलू शकता, हळद कुंकू अर्पण करायची आणि मग त्याच्यावर तुम्ही एक वेळा श्री एकदाच म्हणा, मग तेव्हा तुम्ही एक वेळा श्री उत्तम म्हणा किंवा एक वेळा तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हणा, 16 वेळा म्हटलं तर अतिशय उत्तम. दर महिन्याला ही कृती करायची, एकदा लक्ष्मी प्राप्ती होते मग आपण कधी असं देवीला म्हणतो का नाही तुम्हाला एकदाच दे बरं का लक्ष्मी, मग परत काही देऊ नको असं म्हणतो का नाही ना, तर त्याच पद्धतीने ही सेवा आहे जी दर महिन्याला ती सेवा करून त्याच्या त्या सेवेचा जो पॉवर आहे जी शक्ती आहे ती तुम्हाला वाढवायची आहे. मग सेवा काय आहे, श्री सुक्तम आहे ते तुम्ही म्हणू शकता किंवा महालक्ष्मी अष्टकम आहे, विष्णू गायत्री मंत्र आहे, लक्ष्मी गायत्री मंत्र आहे, कुबेर मंत्र आहे, तुम्हाला ज्या सेवा करण्यात, आता ह्या सगळ्या सेवा एकदा एकदा केला तरी हरकत नाही, किंवा 5-5 वेळा विष्णू गायत्री, लक्ष्मी गायत्री, कुबेर मंत्र हा 5-5 वेळा तुम्ही म्हणू शकता आणि दर महिना झाला की त्याची पूजा करायची आहे आणि आपल्या त्या ती ती आपल्या जो काही तिजोरी आहे जिथे तुम्ही महत्वाच्या वस्तू ठेवता किंवा काय तुमच्या ज्या वस्तू ठेवता त्या तुम्हाला ठेवायच्या आहे. ही सेवा खूप सुंदर आहे, खूप प्रभावी आहे आणि सगळ्यात महत्वाचं ही सेवा करून तुम्हाला खूप घबाड मिळणार आहे मी असं अजिबात म्हणणार नाही, पण हो प्राप्त लक्ष्मी स्थिर राहते, घरात अन्नधान्याचा कधी तुटवडा पडत नाही, ज्यांनी कुंचनची सेवा केली आहे त्यांना त्याचा अनुभव येतो. म्हणून ही जी लक्ष्मीची जी काही तुम्हाला मी सांगितलं आहे ती लक्ष्मीची सेवा तुम्ही आवर्जून करा. लक्ष्मीचं एक बटवा तुम्हाला बनवायचा आहे, दर म्हणाल तो सिद्ध करायचा आहे. बऱ्या वेळा असं होतं ना की सुपारी असल्यामुळे ना थोडासा खराब होण्याची शक्यता असते, हळकुंड किंवा सुपारी असल्यामुळे खराब होण्याची शक्यता असते. मग अशा वेळेस काय करायचं, आपण लवंगा त्याच्यात ठेवणार आहोत, लवंगाच्या वासाने कीड लागणार नाही. पण जर तुम्हाला वाटत आहे तर जेव्हा तुम्ही त्याची गाठण बांधून ठेवणार, एक फक्त तुम्हाला जो कापूर आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे, कापराच्या वासाने कधीही तुम्हाला काही त्रास होणार नाही किंवा त्या वस्तूला पण काही त्रास होणार नाही, गुंगा कीड लागणार नाही आणि असं होणारच नाही. पण जरी झालं तुम्ही खोलून बघता दर महिन्याला, तुम्हाला वाटतं की याला थोडंसं खराब झालंय, ते उचलायचं निर्माल्यात टाकून द्यायचं, दुसरी सुपारी असो किंवा हळकुंड असो ती तुम्ही घेऊ शकता. या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. सेवा खूप महत्वाची आहे जी वर्षातून एकदाच केली जाते, तुम्ही पण करा आणि तुम्ही पण या सेवेचा अनुभव घ्या. मी तर करणार आहे, तुम्हालाही सांगेल, तुम्ही पण करा. तर आजच्यासाठी फक्त इतकंच, माफ करा व्हिडिओ थोडासा मोठा झाला, तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.